इयत्ता आठवी स्कॉलरशिप गणित या विषयांतर्गत शेकडेवारी हे प्रकरण आहे त्याच्यातील थोडी एक दोन तीन उदाहरणं घेतलेली आहेत आपण इथं शंका विद्यार्थ्यांना ज्या उदाहरणांच्या आलेले होते ती उदाहरणं आपण इथं घेतलेली आहेत पहिलं उदाहरण आहे वस्तूच्या किमतीत तीस टक्के कपात केली त्यामुळे वस्तूंचा खप वीस टक्केने वाढला तर व्यवहार व्यवहारावर काय परिणाम होईल याच्यामध्ये आपण दोन पद्धती वापरलेल्या आहेत पहिली पद्धती इथं दिलेली आहे प्लेन मेथड जी आहे समीकरणं तयार करून सोडवण्याची आणि दुसरी आहे ती शंभर मानून ही पद्धत सोपी आहे जर तुम्हाला समजली तर ही पद्धत वापरा आणि जी प्लेन मेथड आहे जी तुम्हाला दहावीलासुद्धा उपयोगी पडेल शिकण्यासाठी म्हणून ही पद्धत तुम्ही वापरू शकता आणि खरंच शिकायला हरकत नाही बघा याच्यामध्ये उल्लेख केलेल्या गोष्टी आपण इथं घ्यायच्या आहेत किंमत खप आणि त्याची मग एकूण रक्कम किती होईल ती समजा आपण त्या वस्तूची किंमत एक्स आणि खप वाय झालं तर त्याची एकूण रक्कम काढण्यासाठी आपण या गु इथं या ठिकाणी गुणाकार करणार आहे गुणाकार का करतो बघा आपण समजा एखादी पेन घ्यायचं आहे आपल्याला त्या पेनची किंमत पाच रुपये आहे आणि दहा पेन घेतलेत म्हणजे थोडक्यात दहा पेन त्या दुकानदाराचे खपले दहा पेन आणि किंमत आहे पाच रुपये दहा पाचा पन्नास अशी एकूण रक्कम आपण त्याला देणार आहे असा त्याचा अर्थ आहे म्हणून इथं गुणाकार करावा लागतो इथं पाहतो नंतर जे काही समीकरणं तयार करायची असतात ती उदाहरणात दिलेल्या वाक्यांचा उपयोग करून क्रमानं समीकरण तयार करायचे आता समीकरण कसं तयार होते बघा आणि ते सोडवायचं सुद्धा सोपा हे दिसताना फक्त उदाहरण खूप मोठं दिसेल ज्यावेळेला तुम्ही सराव कराल त्यावेळेला एकदम थोडक्यात तुम्ही ते समीकरण तयार करून सोडवू शकता पहा वस्तूच्या किमतीत तीस टक्के कम कपात केली किंमत एक्स मानलेली आहे खप वाय आणि एकूण रक्कम झेड झेड म्हणजेच या दोन्हींचा काय असणार आहे गुणाकार एक्स वाय ही किंमत झेडची आहे वस्तूच्या किमतीत तीस टक्के कपात केली एक्स वजा कपात म्हणजे कमी केली तीस टक्के कशाचे त्या किमतीचे म्हणून तीस एक्स छेद शंभर उनिले वाय अधिक आता इथं बघा खप वीस टक्केनं वाढला आहे वाय अधिक वाढला म्हणजे अधिक होणार कशाचा वीस टक्के तर याचा वीस टक्के, टक्के वाढवला बरोबर काय असेल ती त्यावेळेची किंमत मिळणार आहे आपल्याला पाह्य सोडवायचं कसं एक्स या कंसातल्या दोन्हीला गुणलं एक्स वाय वीस एक्स वाय छेद शंभर ऋण गुणिले धन आता ह्या ऋण तीन तीस एक्स छेद शंभरनं या दोन्हीला गुणायचं आहे ऋण तीस एक्स वाय छेद शंभर धन धनगुणि हे ऋण गुणिले धन ऋण होणार आणि तीस गुणिले वीस साठ आणि एक शंभर तीन दुन्ये सहा आणि दोन शून्य थोडक्यात त्याच्यानंतर भागिले ही दोन शून्य आणि ही दोन शून्य चार शून्य येणार आहेत इथं नका गुणाकार त्याच्यानंतर पहा इथं जे एक्स वाय आलेलं आहे त्या प्रत्येक ठिकाणी आपण झेड शब्द वापरला झेड वापरलं आणि ते सामायिक काढलं कारण प्रत्येकामध्ये आहे व्हा त्यामुळे सामायिक काढलं आतमध्ये काय राहिलं एक वीस छेद शंभर तीस छेद शंभर सहाशे छेद दहा हजार आता इथं सहाशे छेद सहाशे चेद दहा हजार आहे परंतु इथं दोन शून्याला इथले दोन शून्य गेले म्हणून सहा छेद शंभर राहणार आहे आता इथं तिन्हीचा छेद शंभर आहे इथला फक्त छेद शंभर करावं लागते म्हणून याला वरती आणि खाली शंभरनं गुणायचं म्हणून शंभरनं याला गुणलं हे सोडवण्याची पद्धत जी आहे त्याच्या संदर्भातला एक व्हिडिओ आहे तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता शंभरनं गुणलं शंभर अधिक हे वीस तसंच तीस तसंच सहा तसंच मधली चिन्ह ही तसंच फक्त इथं छेद शंभर नाही म्हणून ह्याला शंभरला अंशाला पण गुणलं आणि छेदाला पण गुणलं आणि छेद शंभर ल आपण एकशे वीस आणि छत्तीस वजा केलं चौऱ्याऐंशी छेद झेड आलं चौऱ्याऐंशी छेद शंभर आलं म्हणजे शंभरातला चौऱ्याऐंशी भाग म्हणजे इथं जे पूर्वी झेडची किंमत शंभर टक्के होती त्यातली सोळा टक्के कमी झाली शंभर टक्क्यातलं सोळा टक्के कमी झाली म्हणजे व्यवहारात काय होणार आहे परिणाम काय होणार आहे तर ती सोळा टक्के कमी झाली म्हणजे थोडक्यात तोटाच होणार आहे कारण कसं आहे खप जरी वाढला असला तरी आपण किंमत कमी केली म्हणजे आपल्याला जो होणारा फायदा आहे तो काय झाला कमी झाला जे एकूण रक्कम मिळणार होती दुकानदाराला ती काय झाली सोळा टक्क्याने कमी झाली आता इथं आपण बघूया सोपं कसं केलं बघा किंमत त्या वस्तूची शंभर रुपये मांडली खप शंभर मानला कारण दोन्ही पण टक्केवारीत कमी जास्त केले म्हणून दोन्हीला पण शंभर मानायचं आणि मग रक्कम किती होणार तर दहा हजार आता त्याच्यात वस्तूच्या किमतीत तीस टक्के कपात म्हणजे शंभरला तीस रुपये कमी केले म्हणजे सत्तर रुपये किंमत झाली आणि खप काय झालं वीस टक्केनं वाढला म्हणजे खप वीस टक्के म्हणजे शंभरला वीस वाढलं एकशे वीस झालं आणि या दोन्हीचा गुणाकार केला आठ हजार चारशे आलं इथं एवढं कमी झालेलं आहे सो सोळाशे रुपयेचा खप कमी झाला थोडक्यात ठीक आहे अशा पद्धतीनं या व्यवहारामध्ये सोळा टक्के काय पडलं आपली एकूण रक्कम कमी पडलेली आहे दुसरा उदाहरण बघा उदाहरण क्रमांक दोन एका पुस्तकाची किंमत वीस टक्केने कमी केल्यास त्याचा खप पंचवीस टक्केने वाढला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला पुन्हा बघा किंमत खप आणि रक्कम हे त्याच पद्धतीचं उदाहरण आहे आता पहा तुम्हाला हे सोपं जाईल समीकरण तयार करायला एका पुस्तकाची किंमत वीस टक्क्याने कमी केली किंमत एक्स म्हणल्या खप वाय म्हणलं रक्कम झेड तयार झालेली आहे एक्स वजा याचे वीस टक्के वीसचे शंभर एक्स वाय पंचवीस टक्क्याने वाढलाय खप म्हणजे पंचवीस वायचे शंभर अधिक आहे दोन्हीचा गुणाकार केला एक्स न या दोन्ही कं या कंसातल्या दोन्ही पदांना गुंड एक्स वाय आणि पंचवीस एक्स वायचे शंभर एक्स वाय पंचवीस एक्स वायचे शंभर ऋण यांना दोन्हीला चिन्ह ऋण वीस एक्स वाय चेद शंभर वीस गुणिले पंचवीस पंचवीस दोन पन्नास पाचशे एक्स वाय चेद शंभर याच्यातल्या दोन शून्य काढून टाकल्या आणि ह्या सगळ्यातलं एक्स वाय एक्स वाय एक्स वाय त्याची किंमत झेड आहे कॉमन काढलं आतमध्ये राहिलं एक पंचवीसचे शंभर ऋण वीसचे शंभर ऋण पाचशे शंभर मगाच्या पद्धतीनं शंभर नाही इथं गुणलं शंभर पंचवीस तसंच वीस तसंच पाच तसंच कारण छेद इथं सगळीकडं शंभर आहे तो समान छेद इथं शंभर घेतला पंचवीसमधून पंचवीस गेले शून्य शंभर चे शंभर राहिलं म्हणजेच शंभरला शंभर गेले एक राहिलं म्हणजे याच्यामध्ये काहीच फरक पडलेला नाही समीकरण पहा तुम्हाला एकदम सोपं जाईल तयार करायला फक्त ही दिसायला मोठं दिसते त्याच्यानंतर बघा शंभरच्या किमती वापरून बघा पुस्ताची किंमत शंभर वापरली खप शंभर वापरला वीस टक्के कमीत म्हणजे शंभरला वीस कमी ऐंशी पंचवीसनं वाढला म्हणजे शंभरला पंचवीस वाढले एकशे पंचवीस गुणाकार केला दहा हजार म्हणजे तेवढ्याला तेवढंच राहतं इथं व्यवहारामध्ये कुठलाही फरक पडलेला नाही आता हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण तीन पद्धती वापरलेल्या आहेत एक म्हणजे मेन जे सूत्र आहे ते सूत्र नंतर समीकरण तयार करण्याची पद्धत आणि उत्तरावरून पर्यायातली जी उत्तर आहे पर्याय जे आहेत त्याच्यावरून उत्तर शोधण्याची पद्धत आता याच्यात बघा मोरगावची लोकसंख्या दरवर्षी दहा टक्क्याने वाढते यावर्षी मोरगावची लोकसंख्या चोवीसशे वीस आहे तर दोन वर्षापूर्वी मोरगावची लोकसंख्या किती होती थोडक्यात काय बघा तर इथं मोरगावची लोकसंख्या दरवर्षी दहा टक्के दहा टक्के वाढते आणि यावर्षी दिलेली आहे त्याच्यापेक्षा थोडक्यात काय की दोन वर्षापूर्वी कमी असणार आहे हे महत्वाचं आहे त्याच्यानंतर बघा आर ही जी आपली मेथड आहे ही पुस्तकातल्या मेथरप्रमाणे सोडवलेलं दाट आहे हे चक्रवाढ व्याजाचं उदाहरण आहे कसं तर बघा दहा टक्के जी आहे रक्कम पा ती सॉरी संख्या जी लोकसंख्या वाढलेली आहे समजा प एक पाचशे होती त्याची दहा टक्के वाढली ती पाचशेमध्ये मिसळून त्याची दहा टक्के पुढच्या वर्षी वाढणार आहे म्हणून हे चक्रवाडा चक्रवाढ व्याजाचं उदाहरण आहे त्याच्यासाठीच्या किमती लिहिल्या आरची किंमत किती टक्के दर आहे दहा टक्के ए म्हणजे ही रास तयार होणारी जी संख्या आहे ती रास मिळते रास म्हणजे व्याज अधिक मुद्दल तर ती टोटल रास मिळते संख्या टोटल मिळते त्यामुळे एची किंमत आहे ही पीची किंमत नाही ही जर तुम्ही पीची किंमत घेऊन सोडवलं तर उदाहरण चुकणार आहे एनची किंमत किती आहे दोन वर्ष पीची किंमत आपल्याला काढायची आहे पहिली म्हणजे त्या दिवशी त्यावेळेला पी किती होतं हे काढायचं आहे दोन वर्षापूर्वी मग एची किंमत वापरली पी तसंच ठेवलं एक आरची किंमत दहा छेद शंभर आणि एनची किंमत दोन वर्ष आता पण हे सोडवायचं आहे इथलं शून्याला शून्य गेलं एक छेद दहा राहिलं हे सोडवलं कसं बघा दहा एक दाएक दहा आणि एक अकरा एक का तर हे शून्याला शून्य गेले ठीक आहे अकरा छेद दहा आणि वर्ग असल्यामुळं दोन वेळा आहे बघा हे चोवीस वीस तसंच छेदस्थानी दहा दोन वेळा येते अंशस्थानी गुणिले अकरा अंशस्थानी दोन वेळा आहे ते खाली छेदस्थानी गुणिले त्याच्यानंतर अकारानं या ठिकाणी भाग घालवला सोडवून जे काय असेल ते दोन हजार येते म्हणजे दोन हजार लोकसंख्या दोन वर्षापूर्वी होती आता पहा आपण इथं कमी जी असेल त्याला संक, चल मानतो कमी काय आहे तो दोन वर्षापूर्वीची संख्या म्हणून दोन वर्षापूर्वीच्या सं लोकसंख्या जी आहे ती एक सरली चल समीकरणे सोडवण्याची जी प व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितला तर हे उदाहरण सोडवायला थोडंसं सोपं जाईल बघा दोन वर्षापूर्वीची लोकसंख्या एक्स मानली कारण ते कमी आहे एक्स दहा टक्के पहिल्या वर्षी जी एक्स आहे दोन वर्षापूर्वीचं त्याच्या पुढच्या वर्षी दहा टक्के वाढते म्हणजे पुढच्या वर्षीची लोकसंख्या किती झाली एक्स अधिक दहा एक छेद शंभर बरोबर आता त्याच्यामध्ये दुसऱ्या वर्षी म्हणजे आता ह्या वर्षी जी काय लोकसंख्या असणार आहे ती लोकसंख्या त्याच्या मागच्या वर्षीच्या ही मागच्या वर्षीची झाली पहिल्या वर्षीची एक्स दोन वर्षापूर्वीची दुसऱ्या वर्षीची ही झाली याचं दहा टक्के काय करणार आहे वाढणार आहे मग ह्या पूर्ण कंसाला गुणिले दहाचे शंभर जसं दोन वर्षापूर्वी एक्स मानलं होतं त्याची दहा टक्के वाढली पुन्हा आणखी एकदा दहा टक्के वाढणार आहे कशाची याची म्हणून याचं याला गुणिले किती गेलं दहाचे शंभर शून्याला शून्य गेलं बघा इथलं पण शून्यला शून्य इथलं पण शून्याला शून्य घालवलं हे एक्स हे सोडवलं बघा दहा एक्स अधिक एक्स इथं एक राहिले एक नाही लिहिलं तरी चालतं दहा एक्स अधिक एक्स आणि छेद दहा इथं सुद्धा दहा एक्स अधिक एक छेद दहा आणि इथलं बाहेरचं एक छेद दहा आहे म्हणजे फक्त छेदाला दहा गुणिले जाणार अंशस्थानी एकच आहे गुणिले म्हणून ही अंशाला अंशाचा गुणाकार केला तर ते तसंच राहणार आहे दहा एक्स अधिक एक आता इथं पहा इथं दहा एक ज्या येते म्हणून ह्याला अंशाला छेदाला दहाणं गुणलं की छेद समान होतोय दहाणं इथं गुणलं शंभर एक्स इथं दहाणं गुणलं दहा एक्स हे दहा एक्स तसंच एक्स तसंच छेद जो आहे तो समान छेद शंभर येणार आहे तो शंभर पुढं पुढच्या बाजूला अंशाला गुणिले जाणार दोन शून्य फक्त इथं वाढवल्या ह्या दोन शून्य आता बघा शंभर दहा दहा एक्स एकशे एकवीस इथं पहा अकरा गुणिले अकरा त्यांना अकरानंच थोडक्यात काय केलं के भागलं दोन हजार येते आता पर्याय चार दिलेत तीन हजार एकवीसशे अष्ट्याहत्तर दोन हजार आणि एकोणीसशे छत्तीस काय करायचं त्यातला हा पर्याय जर येतच नाही का तर दोन वर्षापूर्वी संख्या लोकसंख्या दोन हजार चारशे वीसपेक्षा कमी असणार म्हणजे हा पर्याय निघून गेला हे दोन प तीन पर्याय राहिले या तीन पर्यायामध्ये सोप सोडवण्यासाठी आपल्याला ते घ्यायचं आणि त्याच्या अंदाजानं ते जर उत्तर नसेल तर त्याच्या मागं येईल किंवा पुढे येईल हा अंदाज करायचा कारण ही संख्या पाठीमाग आहे म्हणजे कमी आहे आणि ही संख्या जादा आहे म्हणून आपण ही संख्या घेतली अंदाजे अंदाजे असं समजलं की हे उत्तर आहे दोन हजार दोन वर्षापूर्वी दोन हजार असेल तर त्याच्या पुढच्या वर्षी दहा टक्के वाढतं आहे त्याचं दोन हजारचं दहा टक्के काढलं अधिक दोन हजार ती मागच्या वर्षीची म्हणजे त्या वर्षीची लोकसंख्या झाली जी दोन वर्षापूर्वी आहे त्याच्या पुढच्या वर्षीची आणि मग या वर्षीची किती येणार आहे तर हे जे बावीसशे आलेलं आहे त्याचं पुन्हा दहा टक्के त्यात बावीसशेमध्ये वाढणार बावीसशेचं दहा टक्के बावीसशेमध्ये वाढणार बावीसशे गुणिले दहाशे शंभर एक शून्य गेली इथली एक शून्य इथं गेली दोनशे वीस आलं दोनशे वीस याच्यात वाढवलं चोवीसशे वीस म्हणजे हे उत्तर चोवीसशे वीस आलंच अंदाजे आपण घेतलं होतं म्हणून जर समजा हे चोवीसशे वीस आलं नसतं जादा आलं असतं तर याच्यापेक्षा उत्तर कमी जे आहे ते असणार आहे आणि जर कमी आलं असतं तर त्याच्यापेक्षा जा जे जादा उत्तर आहे ते असणार आहे अशा पद्धतीनं तुम्ही उत्तरावरूनसुद्धा ती उत्तरा उदाहरणं सोडवू शकता